बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय News24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। लोणी येथील पोलीस हेडक्वार्टर शेजारी अंदाजे 30 ते 32 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आलाय, तर हा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 मे रोजी सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास पोलीस हेडक्वार्टरच्या शेजारी आणि लोणी कोल्हा रोडच्या कडेला एक 30 ते 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला असल्याने स्थानिकांनी या घटनेबाबतची माहिती लोणी पोलीस स्टेशनला कळवली आहे। यावेळी लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील मार्गदर्शनाखाली संपत जायभाई यांनी पथकासह या घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली। त्यानंतर मयत व्यक्तीची चौकशी केली असता हरिदास सवाजी चौधरी राहणार कपराडा गुजरात असे मयत व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती त्याच्या परिवारासह लोणी येथील गणेश देवराम दिघे यांच्या इथे 2 दिवसांपूर्वी कामासाठी आली होती अशी माहिती मयताचे जावई व लोणी येथील गणेश दिघे यांनी दिली आहे। तर सदर व्यक्तीचा मृतदेह प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या घटनेबाबत अधिक तपास लोणी पोलीस करत आहेत। जामखेड तालुक्यातील खरडा येथील युवक विशाल ईश्वर सुर्वे यांची दिनांक 14 मेच्या मध्यरात्री निर्घुण हत्या करण्यात आली होती, यामुळे या परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती। तर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली असता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 2 दिवसात 3 आरोपींना अटक केली आहे। दरम्यान आज 3ही आरोपींना श्रीगोंदे येथील न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मयताचा चुलत भाऊ मुख्य आरोपी कृष्णा संजय सुर्वे, मयताची पत्नी आणि तिसरा श्रीधर राम कन्हेरकर अशी या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान या परिसरातून खुनाच्या गुन्ह्याची 24 तासांमध्ये उकल करून 3 आरोपींना अटक केल्यामुळे जामखेड पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। खुनाचा गुन्हा अतिशय निर्घुण पद्धतीनं खून केलेला होता। या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून आम्ही आमच्या डिटेक्शन ब्रँचचे अधिकारी आणि स्टाफची वेगवेगळी पथकं करून अतिशय वेगामध्ये चक्र करून हे तपास चालू केला होता। वेगवेगळ्या शक्यता समाजामध्ये सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या चर्चा त्याच्या पलीकडे जाऊन सत्यशोधन करणं हे पोलिसासमोरचं एक आव्हान होतं आणि मला असं वाटतं की गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासामध्ये या 3 प्रमुख आरोपीसह इतर 2 आरोपी असे एकूण 3 आरोपी पकडून या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये आपल्या पोलीस दलाला चांगले यश मिळालेलं आहे। शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपच्या केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल डिझेल गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ आंबेडकर चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारच्या विरोधात जोरदारपणे निदर्शने करून व गॅस टाकीस हार घालून सरकारचा निषेध केलाय। यावेळी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजू शेळके, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोपान घोरतले, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष महेश काटे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष योगेश भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आज शिर्डीमध्ये श्री साईबाबांच्या दरबारी बॉलिवूड प्रसिद्ध नृत्य शिक्षक आणि चित्रपट दिग्दर्शक फराह खान यांनी आपल्या परिवारासह येत मनोभावे साई दर्शन घेतलं। यावेळी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देत स्वागत केलंय। कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या बहुचर्चित समृद्धी महामार्गाचं काम करत असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडे छोट्या मोठ्या ठेकेदारांची थकलेली जवळपास 19 कोटींची थकीत येणे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती ठेकेदार तुषार होण यांनी दिली असून सर्व ठेकेदारांच्या वतीने आमदार काळे यांचा आभार मानून नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
श्रीगोंदा शिवारात शेततळ्याचं काम चालू असताना GB9F कंपनीचे पोकलँडचे ब्रेकर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेलं। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तांत्रिक तपासाचे आधारे आणि गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तपास करत दत्तात्रय दशरथ म्हस्के आणि अक्षय नाना सोघाटे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून GB9F कंपनीचे पोकलँडचे ब्रेकर आणि एक पिकअप असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। तसेच आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली आहे। तर सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करत आहेत। गॅस पाईपलाईनचे काम चालू होणार असल्याने रावसाहेब कोकाटे हे संबंधित अधिकाऱ्यांना कागदपत्रे दाखवत होते। त्याच वेळेला 5 आरोपींनी मिळून रावसाहेब कोकाटे यांना लाकडी काठी आणि उसाच्या टिपराने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे घडली आहे। या घटनेनंतर रावसाहेब कोकाटे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसात आरोपी अरुण अशोक कोकाटे, किशोर अशोक कोकाटे, दत्तात्रय भाऊसाहेब कोकाटे, आदिनाथ भाऊसाहेब कोकाटे, विठ्ठल भाऊसाहेब कोकाटे यांच्यावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटने पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिंदे हे करत आहेत। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच श्रीरामपुरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। यात प्रतिष्ठानच्या 166 सदस्यांनी सहभाग नोंदवला आहे। तर 4700 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली कार्यालये, 8 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून 13.8 टन कचरा गोळा केला आहे। कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे। उपक्रमाला शासकीय अधिकारी, नगरसेवक, मनपा अधिकारी व विविध पदावर असलेले मान्यवर उपस्थित होते। सर्वांनी प्रतिष्ठानचे हे कार्य अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय आहे असं सांगितलंय। संगमनेर तालुक्यातील मौजे कऱ्हे गावात भाजप युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ अशोक इथापे यांच्या हस्ते करण्यात आलं। याप्रसंगी डॉ अशोक इथापे, इंजिनियर हरिश्चंद्र चकोर, सतीश कानवडे यांची युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर प्रमुख भाषणे झाली। यावेळी युवा कार्यकर्त्यांनी परिवर्तनासाठी सज्ज राहून भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमार्फत राबवण्यात आलेल्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य आणि वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काम करण्याविषयी आवाहन करण्यात आलंय। अकोले तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील वनविभागाच्या मालकीच्या क्षेत्रात आगीचे लोळ दिसल्याने अचानक गावकऱ्यांची धावपळ उडाली आहे। सर्वजण जमावाने धावून जाईपर्यंत वनविभागाचे 1/2 हेक्टर जंगल जळून गेलं होतं। हा सारा प्रकार जंगलात पेटलेल्या मोटरसायकलमुळे झालाय। मोटरसायकल पूर्ण जळून गेल्याने केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता। ही मोटरसायकल चोरीची असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर त्या ठिकाणी एक आगपेटी मिळून आल्याने मोटरसायकल पेटवली की जंगलाला आग लागल्यानंतर ती आगीने वेढली याचा तपास अद्यापही सुरू आहे। या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।